सर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आता सकाळी पोहोचत आहोत सेंदवा, म्हणजे सेंदवा हा तालुक्याचे ठिकाण आहे. आणि या सेंदवामध्ये आपण बघत असाल की अतिशय भव्य असा किल्ला आपल्याला दिसतो आहे. या किल्ल्याचे दोघं बुरुज अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत, तसेच आपण तटबंदी पण दिसत आहे. आणि याच्यावर या जे किल्ला होता याच्यावर बिडवाणी नावाच्या राजाचे राज्य होते. बघा इकडे जर बघितलं तुम्ही राईट साईडला, दोघं साईडला जर बघितलं तर अतिशय भव्य तटबंदी आपल्याला दिसत आहे. आणि हा जो किल्ला आहे तो शहराच्या अगदी मधोमध आहे. मध्य प्रदेशमधील जवळजवळ 500 मैलपासून हा किल्ला 60 ते 65 किलोमीटर अंतरावर आहे. हे आपलं सेंदवा ठिकाण आहे, शहराच्या मध्यवर्ती भाग. आणि इथं येण्यासाठी आपल्याला दोन रस्ते आहेत. एक जर तुम्ही जर धुळ्याकडून येत असाल तर शिरपूर मार्गे पण आपण इथं पोहोचू शकतो. आणि जर शहादा धुळे इकडून येत असाल तर खेतिया 500 मैल आणि मग सर आपण नेवाली मार्गे मध्य प्रदेशमध्ये एंट्री मारून या किल्ल्यावर आपण पोहोचू शकतो. जय शिवाय. बरोबर आहे.
शिवराय मित्रांनो, आपण आज आलो मध्य प्रदेशातील सेंधवा या गावी आलेलो आहे. सेंधवा हे मोठं ठिकाण आहे आणि बाजारपेठ आहे. सेंधव्यामध्ये एक प्रचंड असा किल्ला आहे. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की अत्यंत चांगला असं प्रवेशद्वार, खूप भव्य देऊ आणि मोठा असं प्रवेशद्वार सेंधव्याचं आपण पाहिलेत. आणि हा जो पाहतो हा दुसरा प्रवेशद्वार, म्हणजे त्या बाजूचा आणि या बाजूचा हा दुसरा प्रवेशद्वार आहे. तो मेन हा पाठीमागचा दरवाजा आणि चार या किल्ल्याला चारही बाजूने अजून तटबंदी एकदम चांगल्या स्थितीत सुस्थितीत आहे. आपण आता सेंधव्या किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यापाशी जवळ आलेलो आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हा किल्ले सेंधवाचा तिसरा दरवाजा. आणि ही जी माझ्या पाठीमागे पाहता ही तटबंदी, ही माझ्या पाठीमागे पाहताय ही तटबंदी अत्यंत प्रचंड अशी रुंद आणि प्रचंड अशी उंच आणि अजूनसुद्धा चांगल्या स्थितीत असलेली ही किल्ले सेंधव्याची तटबंदी देवड्या. आणि सेंधव्याचं लाकडी प्रवेशद्वार